कोलकाता, बदलापूर, उज्जैन आणि आता जामगेट. रात्रीची वेळ होती. दोन प्रशिक्षणार्थी जवान आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला गेले होते. अचानक 6 जणांची टोळी तिथे आली. त्यांनी 2 जवानांना मारहाण केली आणि त्यांच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. ही संतापजनक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. भारतीय लष्कराचे 2 प्रशिक्षणार्थी जवान आपल्या मैत्रिणींसह फिरायला गेले असता त्यांच्या बरोबर 6 जणांच्या टोळक्याने हे घृणास्पद कृत्य केलंय. या 2 जवानांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्या मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केला. बुधवारी रात्री मध्य प्रदेशच्या महुमंडलेश्वर मार्गावर असलेल्या जामगेट येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 पैकी 2 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक निमिष अग्रवाल यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलंय की महू छावणीतील 2 जवान आपल्या मैत्रिणींसह नाईट आउट साठी बाहेर पडले होते. त्यावेळी ते आपल्या गाडीत बसलेले असताना 6 जणांच्या टोळक्याने त्यांना घेरलं आणि त्यांना मारहाण केली. एक जवान आणि महिलेला ताब्यात घेऊन टोळक्याने दुसऱ्या जवानाला त्याच्या मैत्रिणीसह सोडले आणि 10 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितलं. यानंतर संबंधित जवानाने घटनास्थळावरून बाजूला जात आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, मात्र रेंज नसल्यामुळे त्याला थोडं अधिक दूर जावं लागलं. फोन करून येईपर्यंत महिलेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा घडला होता. पोलिसांनी सांगितलं की 4 पीडितांना उपचारासाठी महू शासकीय रुग्णालयात 6:30 दाखल केले असून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. इंदूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हितिका वसल यांनी द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना सांगितलंय की रात्री 2:30 सुमारास दोन्ही जवान लष्कराच्या फायरिंग रेंजच्या जवळील एका निर्जन स्थळी गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार आरोपींवर दरोडा, लूट, बलात्कार असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2 लड़के और 2 लड़कियां और उनके साथ 6 लोगों ने आकर वारदात की, उनके साथ मारपीट की और एवं उनके साथ लूट की घटना का प्रयास किया, जिस पर पुलिस तत्काल मौके पर पहुंची. जैसे ही पुलिस को ये घटना के बारे में पता लगा, पुलिस तत्काल मौके पर पहुंची और पुलिस की टीम ने ही उन लोगों को रेस्क्यू किया और पुलिस की गाड़ी को देखकर बाकी जो भी आरोपी थे वहां से भाग गए. इस पर अभी पुलिस ने FIR भी की है. फरियादी द्वारा बताया गया है कि वो 4 लोग जामगेट पर गए थे, जिसमें से 6 लोगों ने आके उनके साथ मारपीट की और उनके 2 लोग साथियों को उन्होंने 10 लाख रुपये मांग की और 10 लाख मांगने के लिए उन्होंने उनको भेज दिया और 2 को बंदी बनाया. यहाँ पे फरियादी ने ये भी आशंका जाहिर की है कि जो उसके साथ लड़की थी उसको अलग से ले गए थे और उसके साथ शायद कुछ गलत काम उन लोगों के द्वारा किया गया है. इस पूरे मैटर को पुलिस ने बहुत ही गंभीरता से लिया है. 10 टीम पुलिस द्वारा बनाई गई, जिसमें 10 TI और एडिशनल SP, SDOP और SP खुद से यहाँ पर स्वयं मौजूद होकर हम लोगों ने इस पूरी घटना को बहुत गंभीर रूप से देखा है और 6 लोगों के इसमें नाम का खुलासा भी हुआ है, जिसमें से 2 लोग को पुलिस ने हिरासत. गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. अशातच मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे आता महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.